बारीक मग मी रात्री भिजत घालून उकडून आता घेतलेले आहे. खवलेला नारळ घ्यायचा, तसेच गूळ घ्यायचं जेवढं गोड आहे ते, वेलचीचे कण घालायचे आणि चवीपुरतं मीठ. ही मी आज तुम्हाला मुगाची उसळ करून दाखवणार आहे. मुगाची उसळ करण्यासाठी कढई ठेवलेली आहे, गॅस ऑन केलेला आहे. आता मी हे जे उकडलेले मूग आहे ते मूग कढईत घालून घेते. हे सगळे असे मूग आहे ते सगळं उकडलेले, रात्री भिजत घातले होते आणि आता कुकरला लावून घेतलेले आहे. आता ह्या उसळीमध्ये थोडे पाणी घालून, एक कप पाणी घालते आणि एक कप असं पाणी घालून घेते. आणि त्याचबरोबर हे जे गूळ आहे ते गूळ बारीक केलेलं आहे ते पण घालते. आणि हा खवलेला नारळ आहे तो पण घालून घेते. आणि चवीपुरतं मीठ घालते. आणि हे सगळे मिश्रण हळुवारपणे एकजीव करून घेते आणि जरा शिजवून घेते. अशा प्रकारे हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेले आहे. आणखी जरा झाकण घालून शिजवून घेते. अशा प्रकारे ही उसळ शिजते आहे. आणि काय असतं ना, जरा सुकी पण करायची नाही, धबधबीत अशी करायची. आता मी हे वेलचीचे कण घालून एकजीव मिश्रण करून घेते. आणि शक्यतो ना एकदम सुकी करायची नाही, खाताना चमच्याने पातळशी खाल्ली तर ती चवीला छान असते. अशा प्रकारे ही मुगाची उसळ रात्री भिजत ठेवली होती. तुम्ही काय करा, जर तुम्हाला ह्या मुगाची उसळ करायची असेल स्वच्छ धुवून एक दोन तास भिजत ठेवा. आणि नंतर ही गोडी उसळ उपवासाला पण करतात, पण आता तसं काही नाही, केव्हाही ही उसळ आपण करू शकतो. आणि मुगाचे खूपच प्रकार आहे. मुगाची मसाला करू शकतो, मुगाचे लाडू करू शकतो, मुगाची उसळ करू शकतो, मुगाचा पाक म्हणजे हे चकत्या करू शकतो. खूप मुगाच्या डाळीपासून, हिरव्या मुगापासून आणि हिरवे मूग अवश्य खावे, एवढेच मला तुम्हाला सांगायचं आहे. ही ऑलरेडी मुगाची उसळ, हिरव्या मुगाची उसळ झालेली आहे. जर का तुम्हाला ही गोडी मुगाची उसळची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा. धन्यवाद.